हाय फ्रेंड्स, अंकिताज कुकिंग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत टोमॅटो सॉस कसा बनवायचा। तर त्यासाठी मी इथे लवंग, दालचिन, काळी मिरी, लसूण आणि दोन बारीक चिरलेले कांदे, अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो कट करून त्यातील बिया काढून घ्यायचे आहेत आणि हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी एका कुकरमध्ये टोमॅटो, कांदा, लसूण आणि खडे मसाले घालून याला एक 7 ते 8 शिट्ट्या देऊन घेणार आहे। यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये, कारण टोमॅटोच्या रसामध्येच बाकीचं सर्व साहित्य शिजलं जातं। याला एक 7 ते 8 शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता हे खूप छान शिजले। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। तुम्हाला जर सॉस तिखट जास्त नको असेल तर तुम्ही खड्या मसाल्याचा वापर जरा कमी प्रमाणात करू शकता। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। इथे मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये गुळ घालायचं आहे। मी इथे 1.5 चमचा लाल तिखट वापरते। तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही कमी वापरू शकता। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका। आता यामध्ये 2 ते 3 टीस्पून व्हिनेगर वापरणार आहे मी। यामध्ये व्हिनेगर घालायचं आहे। चवीपुरतं मीठ हे परत एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। हे बारीक झालेलं आहे। यामध्ये कलर येण्यासाठी मी ते लाल रंग वापरते। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरा, नसेल आवडत तर नका वापरू। मी यामध्ये अजून थोडा कलर घालते। हे असं मिक्स करून घ्यायचंय। मस्त कलर आलेला आहे। तर तयार आहे आपला टोमॅटो सॉस। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे। तोपर्यंत बाय बाय।